नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। 5 दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नेत असताना गणेश भक्तांना त्रास होऊ नये यासाठी कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री राजेश कानडे यांच्या आदेशावरून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले। खड्डे बुजवण्यासाठी खडी व डांबरीकरणाचा पॅच लावण्यात आला। बदलापूरमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेने खड्ड्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलेले आहे। मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी गणपती विसर्जना 5 दिवसांच्या गणपती विसर्जनापूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले आहे व त्यानुसार कामही चालू झालेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मोरेसह विवेक कांबळे, बदलापूर विकास। 5 दिवसाच्या गौरी गणेश विसर्जनासाठी कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र गोरपडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून रमेशवाडी येथील उल्हास नदीजवळ कृत्रिम तलाव बनवला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले आहे की त्यांनी आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम तलावामध्ये करावे व पर्यावरणाचा समतोल राखावा। येणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने DDT पावडर व फवारणी वाढण्यात आली आहे, तसेच ठिकठिकाणी निर्मल्य कलश बनवण्यात आले आहेत। बदलापूर विकासने त्यांची मुलाखत घेऊन जाणून घेतले कशा प्रकारे त्यांनी विसर्जनाची व्यवस्था केली आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा या ठिकाणी एक कृत्रिम तलाव ची निर्मिती केलेली आहे। पलीकडच्या बाजूला एक शिरगाव या ठिकाणी एक कृत्रिम तलाव आहे की आज जे आपण समाजामध्ये प्रबोधन करत असतो की बाबा निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, निसर्गाचं प्रदूषण टाळा, नदीचं प्रदूषण टाळा, पाण्याचं प्रदूषण टाळा, याकरता आम्ही सातत्याने महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली नगरपालिका आमची आहे की जी गेल्या 8-10 वर्षापूर्वीपासून कृत्रिम तलावाची निर्मिती करत आहे। जो निर्माल्य आहे तो निर्माल्य आम्ही एकत्र जमा करून त्याचं खत निर्मिती करणार आहोत आणि चोख बंदोबस्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चोख बंदोबस्त केलेला आहे। ज्या ज्या ठिकाणावरनं गणेश विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी आम्ही लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आणि श्रीचं विसर्जन जास्तीत जास्त लोकांनी या कृत्रिम तलावात करावं असं मी आरोग्य समितीचे सभापती या नात्यानं आपणा सर्वांना श्रीच्या गणेश भक्तांना आवाहन करतो। आपण पाहिलं श्री राजेंद्र गोरपडे यांनी आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने कुठकुठल्या प्रकारच्या काळजी घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मोरेसह विवेक कांबळे, बदलापूर विकास। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सौ स्वप्ना श्रीधर पाटील व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या निवासस्थानी गौरीचे आगमन झाले। नमस्कार, आता आपण आलो आहोत माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पाटील यांच्या घरी। यांच्या घरी गौरीचे आगमन झालेले आहे, पण आता स्वप्ना पाटील या श्रीधर पाटील यांच्या पत्नी यांच्याशी जाणून घेऊया की ते कशाप्रकारे याचं स्वागत करत आहेत। गेली अनेक वर्ष म्हणजे आमच्या पूर्वजांपासून हे गौरीची प्रथा हे आमच्याकडे चालू आहे आणि याआधी आमच्या पणजींनंतर आजींनी ही प्रथा सुरळीत चालू ठेवली। नंतर आमच्या 4 सासवा आहेत, म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब ही प्रथा हे करते। त्यानंतर आम्ही आता आलं असून आम्हीसुद्धा या गौरीचं आगमन आम्ही स्वागत करत असतो। सर्व आमच्या माहेरवासिनी ज्या मुली आहेत गौरींना आम्ही माहेरवासिनींचा त्यांचा एक प्रकारचा मान देत असतो, त्यांचा सन्मान करत असतो। खरवई जुवेली येथील उद्योगपती श्रीधर धुळे यांच्या निवासस्थानी इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण मूर्ती ही शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेली असून गणपती बाप्पांना दिलेला रंग देखील नैसर्गिकरित्या बनवण्यात आलेला आहे। गणराया गणराया दर्शन देण्या धावत या हो। नमस्कार, आता आपण आलो आहोत खरवई ज्वेली येथील DK सदन येथे। सध्या पर्यावरणातील प्रदूषण लक्षात घेऊन आमच्या घरी धुले परिवाराने शाडूची मातीची मूर्ती, गणेशाची मूर्ती घरी आणून इको फ्रेंडली मूर्ती घरात आणून गणेश उत्सव साजरा करायचं ठरवलं आहे। सर्व धुले परिवारातर्फे गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। वॉर्ड क्रमांक 29 शिवसेना पक्षाचे नगरसेवक श्री चंद्रकांत म्हात्रे यांनी आपल्या घरी घरगुती गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे। गणपती बाप्पाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गडावरून खाली उतरत असतानाचा उत्कृष्ट देखावा त्यांनी सादर केला आहे।
वॉर्ड क्रमांक 29 नगरसेवक चंद्रकांत म्हात्रे यांच्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यांनी येथे शिवाजी महाराज आपल्या किल्ल्यावरून गणपती रायांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत असा देखावा त्यांनी बऱ्याच मेहनतीने उभा केलेला आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण ते कशाप्रकारे हा सण साजरा करतात. नमस्कार, मी सूरज म्हात्रे. नैसर्गिक गणेश सुरू केलाय, त्यामुळे आम्ही सर्व झाडं लावून व्यवस्थित शिवाजी महाराज आपल्या गडावरून मावळ्यांसोबत गणपतीचे दर्शन घेताना असे फुलं दाखवलेले आहे, देखावा दाखवलेला आहे. वार्ड क्रमांक 29 च्या नगरसेवक श्री चंद्रकांत भिकू म्हात्रे. सर्व परिसरातील जनतेला वार्ड क्रमांक 29 च्या तर्फे गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.